स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोठे काका हे मोठ्याईच्या रूममध्ये येऊन फोनवरती बोलत असतात तेव्हा मोठ्याई रागाने खुर्ची लोटून देते तेव्हा मोठे काका मोठ्याईला म्हणते अगं काय करतेस असं तू आणि काय एवढी चिडली तर मोठ्याई म्हणते की आज सर्व माझ्या हातातून निष्ठून चाललंय आजपर्यंत मी हे घर टिकून ठेवलं होतं पण माझ्या नियमांना घराबाहेर काढत आज ती विभावरी घराच्या बाहेर पडली आणि ती पल्लवी सुद्धा तिचीच बाजू घेते आणि शांतनुने सुद्धा बाजू घेतली असल्याचे मोठे, मोठे काकाला सांगते तर म्हणते आणि पल्लवीमुळे आपल्या घरातला एक एक माणूस आता त्यांच्या बाजूने जायला तेव्हा मोठे काका म्हणतात आता या घडीला तू शांत बस बरं तर मोठे काका म्हणतात की शांतनूच्या मनात तुझ्याबद्दल जे काही स्थान आहे ना ते तुला टिकून ठेवायलाच पाहिजे आणि त्यासाठी तू आता शांत हो तर मोठे काका म्हणतात की शांतनूच्या मनात तू कायम आदर्शच असायला हवी त्यासाठी तू कुठलीही चूक करू नकोस तर मोठे काका विचार करत म्हणतात की या पल्लवीने अजून कुणाकुणाला सामील करून घेतले तेच मला काही कळत नाही तर मोठ्याही म्हणते कुणाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा मोठे काका म्हणतात की बबनबद्दल आजकाल त्याचे काही लक्षणं मला ठीक दिसत नाही तर मोठेही म्हणते की आवो तो बबन आपला नोकर आहे नोकर तर मोठे काका म्हणतात की मला त्या बबनबद्दल शंका वाटते आणि जेव्हा त्याचे कट माझ्या समोर येईल ना तेव्हा मी त्याचे ते काय करतो ते तू बघच तर मोठेही म्हणते ते जाऊ द्याव पण हे घर माझ्या नावावर करून देण्याचे तुम्ही मला वचन दिले तेव्हा या सूर्यवंशीच्या घराची आणि सर्व मालमत्तेची सत्ता मला माझ्या हातात पाहिजे असे मोठेही मोठे काकाला सांगते तर मोठेही म्हणते की तुम्ही माझे हे काम अगोदर पूर्ण करा आणि घरातले माणसांना कसं ठेचायचं ना ते काम मी बघते इकडे प्रभाकर त्याच्या रूममध्ये इस्तरी करत असतो त्यावेळेस पल्लवी चहा घेऊन प्रभाकरकडे येत म्हणते की बाबा चहा घ्या आणि प्रभाकरला आदितीच्या साडीची इस्तरी करताना बघून म्हणते की बाबा तुम्ही आदिती मॅडमला किती सपोर्ट करताय तेव्हा प्रभाकर म्हणतो त्यात काय झालं ती सुद्धा न सांगता माझे किती काम करते तर प्रभाकर म्हणतो की अग्य दोघांनाही प्रेमामध्ये एकमेकांची साथ असायला हवी तरच संसार सुखाचा होतो तर प्रभाकर म्हणतो आपल्याच घरात बघना काल विभावरीने फेस्टिवलमध्ये भाग घेऊ नये म्हणून मोठ्याईने किती सुनावले गेला तेव्हा पल्लवी म्हणते खरंच ना तर पल्लवी म्हणते बाबा मला तुमच्याबरोबर अजून काही एक बोलायचं आहे तर प्रभाकर म्हणतो बोल ना तेव्हा पल्लवी म्हणते की आता काल तुम्ही खऱ्या अर्थाने बबनदादाला वाचवलंय पण आता मोठे काकाच्या केबिनमध्ये जायचा खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहिला आहे तर आपल्याला पाहिजे ते सर्व पुरावे मोठे काकाच्या लॉकरमध्ये असल्याचे पल्लवी प्रभाकरला सांगते तर पल्लवी म्हणते की आदिती मॅडमच्या सईचे ते हक्क सुद्धा मोठे काकांनी त्या लॉकरमध्ये लपून ठेवलं आहे तर पल्लवी म्हणते की अजून त्या लॉकरमध्ये लिगल डॉक्युमेंटसुद्धा बबनदादाने बघितले आणि तुमच्या आणि शांतनूच्या सुद्धा पेपर त्या लॉकरमध्ये आहेत पण ते पेपर इंग्लिशमध्ये असल्यामुळे बबनदादाला फारसं काही कळलं नाही तर पल्लवी म्हणते बहुतेक तुमच्या नावावरची प्रॉपर्टी मोठ्या काकांच्या नावावर केल्याचे ते पेपर असतील आणि तुम्हाला असं काही केल्याचं आठवत आहे का तर प्रभाकर म्हणतो असं काही मला आठवत नाही पण आम्ही कॉलेजच्या कामामुळे दादांवर विश्वास ठेवून सह्या करतो तेव्हा पल्लवी म्हणते कदाचित असा सह्या घेऊन तुम्हाला फसवलं असेल तर प्रभाकर म्हणतो अगं पल्लवी तुला आठवत आहे का मी तुला मागं बोललो होतोय की माझा तो मित्र आणि आपल्याला दादांचे कॉल लॉक चेक करायचे होते तेव्हा तो बाहेर गेला होता तर आत्ता तो आलाय तेव्हा मी त्याला फोन करून बघतो तर पल्लवी म्हणते करा मग बाबा लगेच फोन तेव्हा लगेच प्रभाकर त्याला फोन करतो तर तो फोन उचलत तो म्हणतो बोल ना मित्रा तर प्रभाकर म्हणतो ॲक्च्युली माझं थोडं काम आहे आणि मला थोडी मदत हवी आहे तेव्हा तो म्हणतो बोल तर प्रभाकर म्हणतो की तुला कधी वेळ आहे मग मी भेटतो तुला तेव्हा तो म्हणतो कधी पण भेट तर प्रभाकर म्हणतो आज दुपारी भेटतो असे म्हणत प्रभाकर फोन ठेवतो तर प्रभाकर पल्लवीला म्हणतो की आज दुपारीच त्याने मला भेटायला बोलावलं आणि तो माझा अगदी जवळचा मित्र आहे तू काही काळजी करू नकोस पल्लवी इकडे विभावरी आणि मेघना नाश्त्याची तयारी करत असतात तेव्हा विभा मेघनाला म्हणते की मोठ्याईने सांगितल्याप्रमाणे पोहे केले ना तर मेघना म्हणते की विभा काकू तुम्ही मी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही फेस्टिवलची तयारी कधी करणार आहात तर तेवढ्यात पाठीमागून पल्लवी आलेली असते तर पल्लवी विभाला म्हणते की तुम्ही फेस्टिवलची तयारी करायला सुरुवात करा आणि डिझायनिंग एवढं काही सोपं नसतं तर पल्लवी विभाला म्हणते की हे सर्व द्या आणि तुम्ही जा बरं तुमची तयारी करायला तर तेवढ्यात मोठ्याही तिकडे येऊन त्यांचे ते सर्व प्रकार बघत असते आणि म्हणते असं आहे का हे विभावला भडकावण्याचा प्रयत्न करतायत का असे म्हणत मोठ्याही लगेच थकवा आल्याचे नाटक करते आणि म्हणते विभा मला खूप थकवा आला थोडे सरबत करून देते का तेव्हा मेघना मध्येच म्हणते हो देते ना मी करून असे म्हणत मेघना सरबत करायला जाऊ लागते मोठ्याही म्हणते की मेघना तू थांब मी विभावरीला सांगितलं ना तर पल्लवी म्हणते मी देते करून तर मोठ्याही म्हणते मला विभाच्या हातचेच लिंबाचे सरबत आवडतंय म्हणून घ्यायचंय तर विभावरी म्हणते आणते मी असे म्हणत विभा सरबत आणायला जाते आणि सरबत घेऊन येते तर पल्लवी म्हणते विभा काकू आता सरबत देऊन झालंय जा बरं तुम्ही तेवढ्यात मोठेही सरबत पीत म्हणते की काय मिळमिळीत केलंय का हे आणि म्हणते जा यात मीठ घालून आण तेव्हा विभा पुन्हा त्या सर्वतामध्ये मीठ टाकून आणते तेव्हा मोठ्या पुन्हा म्हणते अगं विभावरी काय झालंय तुला किती खारट केलं हे जा आता यात साखर टाकून आण तर मोठ्या अगं काय चाललंय तुझं आता याचा सर्व चव बदलली जा बरं तू पुन्हा दुसरं करून आण तर पल्लवी म्हणते मोठे असं काय करताय विभाला फॅशन फेस्टिवलची तयारी करायची तेव्हा विभा पल्लवीला म्हणते दे ग पल्लवी तेव्हा पल्लवी म्हणते मग तुम्ही फॅशन फेस्टिवलची कधी तयारी करणार आणि तुम्ही जा बरं आम्ही बघते तर मोठे म्हणते कशाला जायला सांगतेस ग इथे मला थकवा जाणवतोय आणि तू तिला बाहेर पाठवतेस तर मोठे म्हणते अजिबात नाही आणि विभाला म्हणते तू नवीन सरबत करून माझ्या खोलीत घेऊन ये आणि बायका जर अशा घराबाहेर पडायला लागल्या ना त्यामुळेच घराचा खेळखंडोबा होतोय तेव्हा विभाला राग येऊन विभा लगेचच रागाने किचन मध्ये येते आणि सरबताचे सर्व साहित्य घेऊ लागते तर पल्लवी पाठोपाठ म्हणते की विभा काकू असं काय करताय तुम्ही तर पल्लवी म्हणते मी करते हे पण आता फॅशन फेस्टिवलची तयारी करायला हवी शो तोंडावरती आलाय तर पल्लवी म्हणते विभा काकू ही तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी आणि महत्त्वाची संधी आहे तर विभा म्हणते मी नाही जाणार त्या शोला आणि घराबाहेरही पडणार नाही तेवढ्या शांतनू तिथे येऊन त्यांचे ते सर्व बोलणे ऐकत असतो तर पल्लवी म्हणते की विभा काकू मग तुम्ही तो फॉर्म कशाला भरला तेव्हा विभा म्हणते सहजच फरला जायचं म्हणून माझी काही नक्की नव्हतं तर पल्लवी म्हणते विभा काकू तुम्ही खोटं बोलता फॉर्म भरताना तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितला होता मी तर रडत विभा काकू म्हणते की पल्लवी मला जाता येणार नाही तू मला फोर्स करू नकोस आणि रडू लागते तेव्हा शांतनूला खूप वाईट वाटते तर पल्लवी म्हणते विभा काकू तुम्ही रडू नका तर रडत विभा म्हणते की पल्लवी मी खूप उत्साहाने फॉर्म भरला होता की आणि मला वाटले की त्या फेस्टिवलमध्ये मी भाग घेऊन माझे सर्व गुण ही मी घरच्यांना दाखवेन पण काहीच उपयोग नाही ग तर विभावरी म्हणते की मोठ्या जाऊबाईंना जर आवडणार नसेल तर मी घराबाहेर जाणार नाही तेव्हा पल्लवी म्हणते मग तुम्ही असेच घरात घुसमटत बसणार आहात का तर शांतनुला सुद्धा खूप वाईट वाटत असते तर पल्लवी म्हणते की चालून आलेली संधी आपलं टॅलेंट वाया घालून सोडवणे हे बरोबर वाटते का तुम्हाला तर विभा म्हणते की माझा नाय विलाज आहे एवढ्या शांतनू पुढे येत म्हणतो की विभा काकू तुला काही मदत लागली तर मला सांग आणि मोठ्या काकूला मी समजावतो ती प्रेमळ आहे समजून घेईल आणि ते सर्वत माझ्याकडे दे मी घेऊन जातो आणि तू तु तु तुझ्या कामाला लाग तेव्हा शांतनूचे ते, ते बोलणे ऐकून पल्लवीला खूप हायसे वाटते तर विभा काकूच्या चेहऱ्यावरती आनंद झळकू लागतो तर विभा लगेच ते सर्वत शांतनूकडे देऊन शांतनू निघून जातो तर पल्लवी म्हणते आता काही अडचण नाही ना आणि चला आता कामाला लागा तर इकडे शांतनू मोठ्याईच्या रूममध्ये येतो तर मोठ्याई झोपलेली असते तेव्हा शांतनू म्हणतो की मोठ्याई मी तुझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन आलो आहे तेव्हा मोठ्याई म्हणते तू कशाला आलास घेऊन मी विभावरीला सांगितलं होतं ना आणि तिला घरातले काम जमत नाही तर शांतनू म्हणतो सरबत विभा काकूनेच बनवले फक्त मी घेऊन आलो आणि म्हणतो की मोठ्याई तू अशा छोट्या छोट्या गोष्टींचे त्रास करून घेऊ नको आणि विभावरी बाहेर पडून तिचे कला दाखवते ना तर दाखवू दे ना तिची कला तेव्हा मोठ्या म्हणते की मला वाटलंस की तू हे सांगायला आला असणार तर शांतनू म्हणतो तसं काही नाहीये आणि तू उठून माझ्याकडे बघ आणि इतकी वर्ष काकू तुझ्या नियमांना धरून हे घर चालवतेच ना तर यावेळी तिला काहीतरी वेगळं करायचं तेव्हा करू दे ना तिला तर मोठ्याही म्हणते की बायका घराबाहेर जायला लागल्या ना की घराचे नियम ह्या धाब्यावरती बसवतात तेव्हा ते मला अजिबात आवडत नाही तेव्हा शांतनु म्हणतो मला माहीत आहे ते मोठ्याही आणि तू घराला व्यवस्थित बांधून ठेवलं हे सुद्धा मला माहीत आहे आणि म्हणतो की तुझा विरोध फक्त घरातले नियम मोडू नये यासाठीच आहे ना तेव्हा विभा काकू घरातले नियम मोडणार नाही याची जबाबदारी मी घेतो तेव्हा ते शब्द ऐकून मोठ्याहीला मोठा धक्का बसतो तर इकडे प्रभाकर आणि पल्लवी ही प्रभाकरच्या मित्राची भेट घेतात आणि म्हणतात की अरे ते मेसेज त्याच मोबाईलमधून आले का हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तेव्हा तो मित्र प्रभाकरला म्हणतो की मी तुमच्यासाठी हे काम करेल तेव्हा पल्लवी आणि प्रभाकर खूप खुश होतात तेव्हा पल्लवी प्रभाकरला म्हणते की शेवटच्या आप क्षणी आपल्याकडे हा पुरावा येऊन सगळी बाजू आपल्या हातात यावी असे मला वाटते तेव्हा ते ऐकून ते प्रभाकर खूप खुश होतो तर इकडे मोठे काका प्रदीपला केबिनमध्ये बोलावतात आणि म्हणतात की माझा बबनवरचा विश्वास आता उडाला आणि बबन हा पल्लवीचा माणूस असल्याची माझी शंका खरी ठरून बबन हा पल्लवीचा माणूस झाला असल्याचे मोठे काका प्रदीपला सांगतात मोठे काका म्हणतात की आता आपल्याला पल्लवीचा पुढचा विचार करून पल्लवीला कायमची जन्माची अद्दल घडवावी लागेल तर मोठे काका रागाने लाल झालेले असतात तर आता इकडे पल्लवी आणि प्रभाकरने मोठे काकाच्या मोबाईलच्या पुराव्याचा मेसेज हा मित्राला दाखवून मित्र त्याचे सर्व रेकॉर्ड्स हे बाहेर काढणार आहे तर आता पल्लवी आणि प्रभाकरकडे मोठे काकाचा मोठा पुरावा येणार आहे तर आता पल्लवी तो पुरावा समोर आणून मोठे काका आणि सुपर्णाला कोणती शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब